कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणात समाविष्ट गावांमधील बांधकाम आणि रेखांकन प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारावेत अशी मागणी भाजपनं केली आहे भाजपचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष डॉ के एन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं प्राधिकरण प्रशासनाला या मागणीचं निवेदन सादर केलं कोल्हापूर शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे शहरालगतची बेचाळीस गावं या प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आली आहेत प्राधिकरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बांधकामांना मंजुरी दिली जायची परंतु आता ऑफलाईन सेवा बंद केल्यानं बांधकाम आणि रेखांकन प्रस्ताव रखडले आहेत याबाबत भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ के एन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार चव्हाण यांची भेट घेतली रखडलेल्या बांधकाम आणि रेखांकन प्रस्तावांना मंजुरी द्यावी अशी मागणी करणारं निवेदन यावेळी सादर करण्यात आलं ऑनलाईन सेवा सुरू झाल्यानंतर रखडलेले प्रस्ताव मार्गी लागतील यासाठी आवश्यक ते सॉफ्टवेअर शासनानं तयार केलं असून ते सुरू झाल्यानंतर रखडलेले प्रस्ताव तातडीनं मार्गी लावू अशी ग्वाही प्राधिकरणाचे संजय कुमार चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिली शासनाची ऑनलाईन सेवा सुरू व्हायची तेव्हा होऊ दे तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाची ऑफलाईन सेवा सुरू करावी अशी मागणी डॉ के एन पाटील यांनी केली या शिष्टमंडळात नंदवाळचे माजी सरपंच अनिल पाटील पांडुरंग पाटील बाबासाहेब पाटील संग्राम भापकर अनिल ढवण संदीप पाटील यांचा सहभाग होता